ताज्या घडामोडींसाठी महाराष्ट्र क्राईम स्पॉटला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. KDMC नगररचना विभागातील 2 जणांना अटक. बनावट कागदपत्र सादर केल्याने केली अटक. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या नगररचना विभागात काम करणाऱ्या 2 जणांना बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे बाळू बहिराम आणि राजेश बागुल अशी आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नगररचना विभागात बांधकाम मजुरीसाठी सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांमध्ये सादर केली होती. या कागदपत्रात फेरफार करण्यात आल्याची तक्रार KDMC ने बाजारपेठ पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या तक्रारीनुसार पोलिसांनी शहानिशा करत 2 महिने तपास करत बाजारपेठ पोलिसांनी या प्रकरणी KDMC च्या नगररचना विभागातील 2 सर्वेअरला अटक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. राजेश बागुल नगररचना विभागात ड्राफ्ट्समन आहेत तर बहिराम हा सर्वे करणारा आहे. दोघे KDMC च्या सर्वेअर विभागात कार्यरत आहेत. दरम्यान या घटनेमुळे KDMC चा नगररचना विभाग पुन्हा एकदा चर्चेत आलाय. या प्रकरणात मोठे अधिकारी देखील अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, कल्याण.